नमस्कार, मी अजित चव्हाण. ऑडिट मतदारसंघाचे या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. विदर्भाचं पंढरपूर असलेलं शेगाव, जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं लोणार सरोवर, तसंच महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेबांचं जन्मस्थान असलेल्या मतदारसंघाची आपण ओळख करून घेणार आहोत. चला पाहूयात कुठला आहे हा मतदारसंघ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाबाई यांचं जन्मगाव असलेलं मातृतीर्थ शिंदखेडराजा, त्याचप्रमाणे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेलं श्री संत गजानन महाराज यांचं शेगाव, ही खऱ्या अर्थाने बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. बुलढाणा म्हणजे विदर्भाचं प्रवेशद्वार. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ओळख पटवायची झाली तर 52,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं इथलं लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. खाऱ्या पाण्याचं हे सरोवर पाहण्यासाठी देशविदेशातून अनेक अभ्यासक तसंच लाखो पर्यटक या ठिकाणी येतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाबाई यांची जन्मभूमी असलेलं मातृतीर्थ सिंदखेड राजाही याच मतदारसंघाचा भाग आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या श्री संत गजानन महाराजांची संतनगरी शेगाव सुद्धा याच मतदारसंघात आहे. सर्व धर्मसमभावाचं प्रतीक असलेले सैलानी बाबा यांचा सैलानी दर्गा सुद्धा याच मतदारसंघात आहेत. 1952 पासून तर 1977 पर्यंत बुलढाणा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. सुखदेव नंदाजी काळे आणि दौलत गुणाजी गवई हे दोन उमेदवार वगळता नंतरचे उमेदवार हे बाहेरून लादलेले उमेदवार होते. कधी शिवसेनेचा तर कधी काँग्रेसचा असे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या बुलढाण्यात कापूस, ज्वारी, सोयाबीन आणि सूर्यफुलाचं पीक प्रामुख्यानं घेतलं जातं. खामगाव, मलकापूर ही महत्वाची औद्योगिक शहरंही याच मतदारसंघात आहेत. मराठी साहित्यातील थोर नाटककार, विनोदी लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हटकरांचा जन्मही बुलढाण्यातल्याच. 1984 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता होती, मात्र त्यानंतर काँग्रेसला हा गड राखणं जमलेलं नाही. 1984 काँग्रेसचे मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. 1989 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुखदेव नंदाजी काळे यांनी बाजी मारली. 1991 मुकुल वासनिकांच्या रूपानं काँग्रेसनं कमबॅक केलं खरं, मात्र 1996 आनंदराव अडसुळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं या जागेवर आपलं स्थान बळकट केलं. 1998 झालेल्या निवडणुकीत पुन्हा मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. तर 1999 आणि 2004 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आनंदराव अडसुळांची खासदार म्हणून वर्णी लागली. 2009 निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून लोकसभेवर विजयी झाले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर असे 7 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर 6 विधानसभा मतदारसंघांचा मिळून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. 1977 ते 2009 पर्यंत हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता. 2009 हा मतदारसंघ सर्वसाधारण झाला. 2009 बुलढाणा मतदारसंघातील मतदारसंख्या 13,82,736 एवढी होती. यामध्ये 7,21,215 पुरुष तर 6,61,521 महिला मतदारांचा समावेश होता. हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मध्य प्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या संग्रामपूर तालुक्यापासून सुरू होऊन मराठवाडा सीमेला लागून असलेल्या लोणार तालुक्यापर्यंत हा मतदारसंघ आहे. इथली आघाडी आता शिवसेना टिकवून ठेवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. बुलढाणा लोकसभेमधले शिवसेनेचे शिलेदार अर्थात विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांची थोडक्यात आपण ओळख करून घेऊयात. नाव खासदार प्रतापराव गणपतराव जाधव. जन्म 25 नोव्हेंबर 1960. वय 54 वर्ष.
सुमारे 4 दशकं राखीव असलेला बुलढाणा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 लोकसभेदरम्यान खुला झाला आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. त्याआधी 1995 ते 2009 या कालावधीत मेहकर मतदारसंघातून प्रतापराव आमदार म्हणून निवडून आले होते. 1997 ते 1999 या युतीच्या सरकारमध्ये जाधवांनी क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. प्रथमच खासदार म्हणून निवडून गेलेल्या जाधवांची अन्न सुरक्षा योजना लागू करण्याकरता जी समिती तयार करण्यात आली होती ती आताही समिती सदस्य म्हणून वर्णी लागली. 2009 हा सर्वसाधारण मतदारसंघ झाल्यानंतर जवळपास आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जवळपास 1 वर्ष अगोदरच माझी उमेदवारी डिक्लेअर केली होती किंवा मला तयारी करण्यास सांगितली होती. आणि ही तयारी करत असताना मी महत्त्वाचे जे मुद्दे उपस्थित केले त्यावेळचे की ते म्हणजे सर्व स्थानिक मुद्दे. राज्यातल्या सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी विदर्भावर आणि विशेष करून बुलढाणा जिल्ह्यावर प्रत्येक क्षेत्रात कशाप्रकारे अन्याय केला हे आम्ही प्रत्येक गावागावामध्ये सभा घेऊन त्यावेळेस सांगितलं. आणि सर्व शिवसेना भारतीय जनता पक्ष या सगळ्यांनी एकसंघ ताकद त्या ठिकाणी आपल्या युतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं करून त्यावेळेस अटीतटीची म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात अटीतटीची लढाई या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाली आणि त्यामध्ये मला या सगळ्या याच्यात विजय मिळाला. खासदार प्रतापराव जाधवांचं इंग्रजी आणि हिंदीवर प्रभुत्व नसलं तरी मतदारसंघातील त्यांची पकड मजबूत आहे. खासदार जाधवांनी आपल्या मतदारसंघात 3 ते 3.5 वर्ष मोजकाच खासदार निधी खर्च केला होता. परंतु लोकसभा निवडणुकांची चाहूल लागताच खासदार निधीतून जाधवांनी मतदारसंघात विविध विकास कामांचा धडाका लावलाय. 2009 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3,53,671 मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांना 3,25,593 मतं पडली. प्रतापराव जाधवांनी शिंगण्यांचा 28,078 मतांनी पराभव केला. खासदार जाधव यांची एकूण मालमत्ता ही 1,20,52,820 रुपयांची असून यापैकी 78,50,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर 42,02,820 रुपयांची जंगम मालमत्ता प्रतापराव जाधवांच्या नावे आहे. तसंच 45,51,550 रुपयांचं कर्जही जाधवांच्या अंगावर आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य सर्वाधिक आहे, त्यामुळे या ठिकाणी निवडून येण्यासाठी जातीचं समीकरण हे महत्त्वाचं ठरतं. शिवसेनेचे विद्यमान खासदार हे जातीनं मराठाच असल्यानं त्यांच्याविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षांनाही मराठाच उमेदवार रिंगणात उतरवावा लागणार एवढं मात्र नक्की. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. खरं तर या मतदारसंघामध्ये मराठा कार्ड हे प्रभावी ठरतं. खूप वर्ष हा मतदारसंघ राखीव होता, पुनर्रचनेनंतर आता हा मतदारसंघ खुला झालाय. असं असलं तरी आता शिंगणे पुन्हा एकदा जोरदार तयारीला लागणार आहेत. प्रतापराव जाधव यांना तिकीट मिळणार का आणि शिंगणे आणि प्रतापराव जाधव ही लढत पुन्हा पाहायला मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधल्या नेमक्या समस्या कोणकोणत्या आहेत, खरं तर हा मतदारसंघ प्रचंड मोठा आहे, या मतदारसंघामधल्या समस्यांचा वेध घेणारा हा सविस्तर रिपोर्ट. बुलढाणा मतदारसंघातील सर्वात महत्वाचा आणि दरवेळचा निवडणुकीचा मुद्दा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला खामगाव जालना रेल्वे मार्ग. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पूर्वीपासून पांढऱ्या सोन्याची म्हणजेच कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करत आलाय. एकेकाळी कापूस उत्पादक जिल्हा म्हणून बुलढाण्याची ख्याती होती. येथील कापूस नेण्यासाठी इंग्रजांनी मुंबईपासून खामगावपर्यंत विशेष रेल्वे सेवाही सुरू केली होती. त्यानंतर 1910 खामगाव ते चिखली आणि नंतर जालना असं रेल्वे लाईनचं सर्वेक्षण करण्यात आलं. 1922 या मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही झाली, मात्र त्यानंतर इंग्रज गेले आणि हे काम रखडलं ते आज पावितो. हा रेल्वे मार्ग व्हावा ही जिल्ह्यातील अनेकांची अनेक वर्षाची मागणी आहे. 5 वेळा या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षणही झालं, परंतु सर्वेक्षणाच्या पुढे काही हा मार्ग गेलाच नाही. या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलाही ठोस विकास कामांचा आलेख सांगता येणारा नाही आहे. खास करून त्यांनी बेरोजगारी निवारणावर भर द्यायला हवा होता, त्याबद्दल त्यांनी काहीच केल्याचं आढळत नाही. येथील बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, खामगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहतीची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु खामगाव औद्योगिक वसाहत वगळली तर इतर कुठल्याही औद्योगिक वसाहतीत उद्योगधंदे नाहीत.
येथील लोकप्रतिनिधी मोठ्या औद्योगिक प्रकल्प आणण्यात कमी पडत असल्यानं सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेक तरुण रोजगाराच्या शोधात औरंगाबाद मुंबईचे मार्ग चोखंदळतात. या मतदारसंघातील मोठी समस्या म्हणजे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील खारपाणपट्टा. क्षारयुक्त पाण्यामुळे दरवर्षी या दोन तालुक्यातील अनेक लोक मृत्यूमुखी पडत असतात. त्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून मोठ्या प्रमाणावर निधी आणल्याचा दावा खासदार करतात, पण स्थानिक नागरिक त्यांच्याशी अजिबात सहमत नाही आहेत. प्रामुख्याने जिल्ह्याचा खामगाव जालना रेल्वेचा प्रश्न त्या ठिकाणी असेल, शेगाव असेल, नांदुरा असेल, या ठिकाणी रेल्वेचे मोठे पूल होणं अपेक्षित असेल. जिल्ह्यामध्ये ज्या केंद्राच्या अनेक योजना आहेत त्या काही राज्य शासनाच्या मार्फत येतात किंवा खासदारांनी प्रयत्न केले तर अनेक प्रकारच्या योजना या जिल्ह्यामध्ये आणता येतात. एकही योजना मागच्या 5 वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आलेली नाही. सांगायला अभिमान वाटतो की जिल्ह्यातल्या 23 तीर्थक्षेत्रांना ब वर्गाचा दर्जा आम्ही प्राप्त करून देऊन 2-2 कोटी रुपयाच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आणि शहरांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी सुद्धा आम्ही विशेष प्रयत्न केले. बुलढाणा मतदारसंघात जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेलं लोणार सरोवर आहे, मात्र या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी केंद्राकडून विशेष निधी आणण्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव अपयशी ठरलेत. लोणारप्रमाणेच सिंदखेड राजा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचं जन्मस्थळ आहे. ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं अशी जिल्हावासियांची मागणी आहे. तसंच खामगाव जालना या राज्य महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम 2008 पासून सुरू आहे. गेल्या 5 वर्षापासून बीओटी तत्वावर सुरू करण्यात आलेलं हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. अर्धवट कामकाजामुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन प्रवाशांना आपल्या प्राणास मुकावं लागतंय. अनेक मार्गांचं काम तात्काळ पूर्ण व्हावं अशी मागणी येथील जनतेची आहे. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. खासदार प्रतापराव जाधव कुठं पास झालेत आणि कुठे नापास झालेत पाहूयात खासदार जाधवांचं रिपोर्ट कार्ड ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, खामगाव जालना रेल्वेचं सर्वेक्षण त्यांनी करून आणलं, शेगाव क्रॉसिंग पुलाकरता निधी, 23 तीर्थक्षेत्रांना ब दर्जा, राष्ट्रीय पेयजल योजनेचा निधी, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा पाठपुरावा केला. इथं पास झालेत खासदार जाधव, कुठं नापास झालेत जाधव एक नजर टाकूया. खामगाव जालना रेल्वे प्रलंबित आहे, पाण्याची समस्या सोडवायला अपयश आलंय, सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर आहे, पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, नवीन औद्योगिक प्रकल्प रोजगार मतदारसंघात उपलब्ध करून दिला नाही, इथं नापास झालेत खासदार जाधव. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आपण जर बघितला तर 1952 ते 1977 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 2009 निवडणुकीत प्रतापराव जाधवांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणेंचा पराभव करून सलग 3 वेळा या मतदारसंघावरती सेनेचं वर्चस्व सिद्ध केलंय. त्यामुळे यंदा सत्ता काबीज करण्याकरता NCP ला बराच घाम गाळावा लागण्याची शक्यता आहे. 2009 बुलढाणा लोकसभा मतदारसंघ सर्वसाधारण वर्गासाठी खुला झाला. शिवसेनेनं मेहकर मतदारसंघातून 3 वेळा आमदार राहिलेले प्रतापराव जाधव यांचा मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानं त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना 2009 लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांनी जास्तीत जास्त गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष मतदारांसोबत संपर्क केला, याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला. 2014 लोकसभा निवडणुकांकरताही जाधवांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. खासदार झाल्यानंतर जाधवांनी जिल्ह्यातील आनंदराव अडसूळ समर्थक कार्यकर्त्यांची उचलबांगडी करत संघटनेत मोठे बदल केले, त्यामुळे ते कितपत सहकार्य करतील याबाबत साशंकता आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत धुसफुशीचाही जाधवांना पुढील निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या वेळेचे पराभूत उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत पक्षाकडून मिळत आहेत. परंतु आता भाजपला रामराम ठोकलेल्या रेखाताई खेडेकर यांच्या एंट्रीनं जिल्ह्यात सध्या शक्यतांचा बाजार गरम झालाय. तसंच राष्ट्रवादीच्या वतीनं डॉक्टर शिंगणेंचा पर्याय म्हणून जळगाव जामोद भागातील माळी समाजाचे नेते आणि 3 वेळा आमदार राहिलेले कृष्णराव इंगळे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद ही काँग्रेसच्या ताब्यात असून मलकापूर, चिखली, बुलढाणा, मेहकर, शेगाव नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. तर सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, खामगाव, जळगाव जामोद नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. लोणार ही एकमेव जागा सेनेच्या ताब्यात असून खामगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप सेनेसह युती करून सत्ता मिळवली आहे.
या लोकसभा मतदारसंघातील बुलढाणा विधानसभेत शिवसेनेचे विजयराज हरिभाऊ शिंदे आमदार म्हणून निवडून आलेत, तर चिखली मतदारसंघाचं आमदारकी पद आहे ते काँग्रेसच्या राहुल भोंद्रेंकडे. सिंदखेड मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार म्हणून काम पाहत आहेत. मेहकर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर करत आहेत. खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिलीप कुमार सानंद आमदार म्हणून निवडून आलेत, तर भाजपचे डॉक्टर संजय कुंटे जळगाव जामोद मतदारसंघातून आमदार आहेत. लोकांच्या मनामध्ये जी एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर निर्माण झाला होता तो न्यूट्रल करण्याचा प्रयत्न खासदार अतिशय कसोशीनं करत आहेत. हा न्यूट्रल करण्याचा प्रयत्न त्यांचा कितपत यशस्वी होतो हा वेगळा भाग आहे, परंतु ही जर अँटी इन्कम्बन्सी कमी झाली तर मग त्यांच्या बाबतीतला विरोधसुद्धा अतिशय कमी होईल. जर विरोध कमी झाला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय काट्याची अशी टक्कर खासदारांना द्यावी लागेल, आणि मागच्या निवडणुकीप्रमाणे अगदी 10-15 हजाराच्या फरकाने इथलं जय विजयाचं हे गणित आहे, आणि त्यामुळे खासदाराला अतिशय मेहनत करावी लागणार आहे. व्यक्तिमत्वाचं जे अकाउंट आहे ते मतदार तपासणार आहेत, त्या ऑडिटच्या आधारावरच विजय आणि पराभवाचं गणित अवलंबून आहे. प्रतापराव जाधव यात कितपत यशस्वी होतील हे येणारा काळ सांगेल. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशीच थेट लढत या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.